सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारा शहर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेले इनायत मोहम्मद अली शेख वय 47 राहणार गुरुवारपेठ हा अवैध मटका व्यवसाय करणारा गुन्हेगार असून याच्यावरती शहापुरी पोलीस स्टेशनमध्ये अवैध जुगाराचे गुन्हे दाखल आहेत। याला 6 महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यामधून तडीपार करण्यात आले होते, परंतु दिनांक 23 मार्च रोजी हा सातारा शहरामध्ये आढळून आल्याने सातारा शहर पोलिसांमार्फत त्याला अटक करण्यात आलेली आहे। सातारा शहर पोलीस स्टेशनकडून तडीपार करण्यात आलेल्या गुंडांची नावे पुढील प्रमाणे आहेत। विकास मुरलीधर मुळे राहणार झोपडपट्टी सातारा, प्रल्हाद रमेश पवार राहणार मानस हॉटेल मागे सातारा, सूरज राजू माने राहणार लक्ष्मी टेकडी सदर बाजार सातारा, तेजस संतोष शिवपालक राहणार लक्ष्मी टेकडी सदर बाजार, प्रमोद उर्फ बाळा काशनाथ सगट राहणार प्रताप सिंह नगर अशी तडीपार केलेल्या गुंडांची नावे आहेत। तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की तडीपार गुंड आपल्याला कुठे दिसून आल्यास सातारा शहर पोलीस स्टेशनच्या फोन नंबर 021-62-23-05-80 यावर माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल, अपर पोलीस अधीक्षक अजय बोराडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक दलाल मॅडम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, पोलीस नाईक अभय साबळे, पोलीस नाईक गणेश ताटे यांच्या टीमने केलेली आहे।